सो गाइस यशू अपन आ गए ले आ रहे नहीं आ गए अपन काय आजचा टॉपिक काय आज मी कुठे चाललोय आज अपन प्रभा देवीला चाललो एक इवेंट आहे इवेंट साठी एकदम असा आंते तसे आले इवेंट एकदम असे संगीतमय इवेंट काय नाद 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 केलाय मित्र नाद तर आपल्या तिकडे गेला गेले की नक्की काय सीन आहे आपली पब्लिक पण सगळी आहे भांडूपचे क्रिएटर आहे कांजूरची पब्लिक आहे अजून घाटकोपरची पण पब्लिक आहे एक गावातला पण आहे गावातला त्याला भेटतो गावातल्याला तुम्ही तोंड बघितलं असेल तिथं आता सध्या त्याची दाढी काढली आहे आपल्यासोबत आहे अनिकेत तर आम्ही दोघं चाललोय त्यांना भेटायला स्टेशनला उभे आहेत ते आमचं सिलेक्ट आम्हाला लेट झालाय तर चला तिकडेच भेटू आपण बाय आमच्यासोबत कोण आहे दिसतंय का आम्ही चाललोय मजा करायला शेट माणूस द क्रिएटर मयूर ब्राईटनेस वाढव ना काळा काळा दिसतोय मी काळ्या काळ्या गोरा तर दिसतोयस तू मी काळा दिसतोय आपल्यासोबत कोण आलाय हॅलो गाइस वेलकम टू माय व्लॉग अभी हम ऐसा नहीं करते कि माय माय हाँ दोनों का एक ही है एकच आहे ते आधीपासून ए क्या उसको बोलते दो दिल एक जान तर मित्रांनो आम्ही आता चाललोय हॅलो आम्हाला टाइम लागेल आम्ही चालतोय जरा उतरलो आम्ही कुठे उतरलो आपण प्रभा देवीला ना परेलला हां परेलवर आम्ही चालत चाललोय हॅलो तर तिकडे गेल्यावर भेटूया खूप काय काय तिकडे चला तर मित्रांनो तिथून थोडे पुढे गेल्यावर आम्हाला सिद्धिविनायक मंदिरचं दर्शन झालं दादरमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स होता तर आम्ही पोहोचत आलोय आम्ही पोहोचलो तर मित्रांनो वी आर हियर खूप खूप महिन्याकडे ब्लॉग चालले आहेत सारखे आपण आणि कि एक मी एक समोरचा व्ह्यू दाखवायचा का व्ह्यू बघा रंगमंच याला म्हणतात थिएटर रवींद्र नाट्य मंदिर ते आलो गाईज आज आम्ही जे बघितलं ते अंगावर शहारा देणार होतं खरंच इथे पण ब्लॉगिंग चालू आहे मिथवाची नाही मला कसं जास्त कष्ट नको म्हणून मी त्याला बोलतो हो हे बघा कळस दिसलेलं आहे आपल्या देवाचा अरे भाई सिद्धिविनायक कळस दिसलंय आम्हाला वाव तर आता आम्ही दादरला आहोत आम्ही खाल्लं खूप काय आणि आता निघतोय भांडुपला पाणी पाणी अंकल दी मुझे पाणी पिला दीजिए भेळ खाल्ली असं वाटलं मेरा गला सूख रहा है पाणी तर अशा प्रकारे आम्ही घरी निघतोय ट्रेन मध्ये ट्रेन वाला लय फास्ट पळवतोय त्याला घरी त्याला पण घरी जायचंय लय फास्ट पळवतोय
आम्हाला सिद्धिविनायक मंदिर करून आलो आम्ही. आमचा आम्हाला माहित नव्हतं भाई, देवाने स्वतः बोलवलं आम्हाला. आम्ही मंदिरात आम्ही विचार पण नाही केलेला, मंदिराच्या आतमधून गेलो आम्ही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे भाई त्या थिएटरमध्ये. सगळे आम्हाला काढतात चप्पल काढा चप्पल, आम्ही आम्ही चालतोय पुढच्या पुढे तिथून कार. तर मित्रांनो जाऊ नका, थांबा 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 जाऊ नका, मला काहीतरी बोलायचं आहे. आम्ही जे पाहिलं ते कडक होतं, एक नंबर होतं. ते जे वादक होते, जे वाजवत होते, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटकडे जर तुम्ही लक्ष दिलं ना प्रत्येक इन्स्ट्रुमेंटकडे, तर समजून येतं की काय कसं वाजतंय, कधी वाजतंय, सगळं समजून येतं. आम्ही स्टार्ट टू एंड तिथे बघत होतो, स्टार्ट टू एंड मग्न झालेलो. खूप काही दाखवू शकलो नाही, नाटक पण होतं मध्ये मध्ये, काही ना काही चालू होतं, एकांकिका टाईप चालू होतं काहीतरी ते आम्ही पाहत होतो. त्यामध्ये स्टोरी होती एक वेगळी, स्टोरी ती होती म्हणजे अशी वेगळी स्टोरी होती, एक नंबर स्टोरी होती. तर स्टोरीमध्ये ते वाजवत होते मध्ये 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 मध्ये, ते कॅरेक्टर येत होते, नवीन कॅरेक्टर येत होते, खूप काही होतं यार, खूप मजा आली. काही दाखवू शकलो नाही कारण की आम्ही गुंतलेलो त्यात, आम्ही बघत होतो स्टार्ट टू एंड सगळी पोरं. आणि आम्ही अशी रांगेतच बसलेलो सगळी, 10 जण होतो आम्ही, 10 जण. तुम्हाला 3-4 जण दिसले पण आम्ही 10 जण होतो. बाकीचे क्रिएटर पण होते, खूप मजा केली. बाकीचे क्रिएटर होते, अभि होता, अरुणेश होता वगैरे सगळे, मयूर होता आपला, खूप जण होते, रोशन होता, आमचे मित्र होते, रवी होता, रोहित होता, खूप जण होते यार, खूप मजा केली आम्ही. आणि त्यानंतर निघालो. आणि मग आता मुद्दा काय, तर आता घरी आलो आहे, खूप झोप आली आहे आणि आता ताणून झोपून द्यायचं आहे. चला मग येतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां घंटा वाजवायला विसरू नका. चला येतो.